कणकवली या ठिकाणची 5 पर्यटन स्थळे। मित्रांनो, कणकवली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे। हे ठिकाण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे। कणकवली या शहरावर एकेकाळी चालुक्य राजवंश, मौर्य साम्राज्य, नाला राजवंश, मराठा साम्राज्य, पोर्तुगीज सत्ता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व होते। या ठिकाणी बरीच सुंदर आणि आकर्षक अशी पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात। अशातच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत कणकवली या ठिकाणची 5 पर्यटन स्थळे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, दाजीपूर वन्यजीव अभयारण्य। दाजीपूर वन्यजीव अभयारण्य हे कणकवली जवळील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे। हे अभयारण्य अतिशय घनदाट जंगल आहे। दाजीपूर हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे, ज्याची स्थापना ISB 1958 साली करण्यात आली। त्यावेळी त्याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले। या अभयारण्याने साधारणतः 120 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे। या ठिकाणी आपण ट्रॅकिंग, पक्षी निरीक्षण आणि प्राणी सफरीचा आनंद घेऊ शकतो। कणकवली बसस्थानकापासून दाजीपूर वन्यजीव अभयारण्य हे 35 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 4, नापने धबधबा। नापने धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक धबधब्यांपैकी एक आहे। नापने शेर्पे या गावाच्या सीमेवर असलेला हा धबधबा बऱ्याच पर्यटकांचे मन वेधून घेतो। बारामाही वाहणारा धबधबा म्हणूनही या धबधब्याची ओळख आहे। मात्र पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर या धबधब्यावर बऱ्याच मराठी चित्रपटांचे चित्रीकरणही केलेले आहे। कणकवली बसस्थानकापासून हा धबधबा मात्र 35 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 3, रामगड किल्ला। रामगड किल्ला हा कणकवली जवळील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे। साधारणतः 210 फूट उंचीच्या एका लहानच्या टेकडीवर गर्द झाडीने वेढलेला रामगड हा एक अपरिचित किल्ला आहे। रामगड किल्ल्यावर जाताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झाडी लागते आणि या झाडीतून मार्ग काढतच हा गड पाहावा लागतो। हा किल्ला साधारणतः 7 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। नंबर 2, हरकुल धरण। हरकुल धरण हे कणकवली जवळील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे। हे धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरंडी या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण मासेमारी, नौकाविहार आणि लक्षवेधी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो। त्याचबरोबर हे ठिकाण ट्रॅकर्स आणि साहसी पर्यटकांसाठी उत्तम जागा आहे। हरकुल धरणाचा सुंदर असा नजारा पाहून मन अगदी थक्क होऊन जाते। नंबर 1, सावडाव धबधबा। कणकवलीपासून काही अंतरावर असणारा सावडाव हा एक निसर्गरम्य धबधबा आहे, जो दरवर्षी पावसामुळे प्रवाहित होतो। गर्द अशा हिरव्यागार वनराईतून फेसळणारा सावडाव हा धबधबा 60 ते 70 फूट रुंदीच्या आणि 30 फूट उंचीच्या काळ्या कातळावरून कोसळतो। हा धबधबा मुंबई गोवा या महामार्गापासून अगदी जवळ असल्याने हे ठिकाण बऱ्याच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे। पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात। सावडाव हा धबधबा कणकवली बसस्थानकापासून 14 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण कणकवली या ठिकाणची 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्ही कणकवलीमधील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।